이런 모습. 내리는 모습. 내리는 모습. 슬로건. 이게 나 좋네나? 네 알지. 다들
काम के लिए सगळे आलेले असा खूप जण असा सगळ्यांचे हा एकच शब्दात स्वागत करता आणि हा धन्यवाद मेट्रो ट्रेन सुरू केल्ले आसा आणि ताजे आयज उक्तावण जातले. माननीय मोदीजी म्हणटा हो 140 करोड देशवासी ताजो परिवार दीस रात मोदीजी आमच्या सगळ्या सामान्य लोकांचो विचार करतात. म्हणून आम्ही कितें म्हणपाक जाय, अब की बार 400 बार. परत एकदा म्हणूया, अब की बार 400 बार. धन्यवाद. गोयचे डबल इंजिन सरकार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शना खाला आणि आमचे लाडके आमदार डॉक्टर रमेश गवळकर यांच्या मार्गदर्शना खाला काणकोणचा विकास जायत असा. आणि तुम्ही सगळे या विकसित गोयचे आधारस्तंभ, तुमचे सगळ्यांच्या पाठिंब्या सराचे वतीन हांव म्हजो एक सलाम हांव मागतां आमच्या मानेस्तारांनी की ताणें दीप प्रज्वलन करून आयच्या कार्यक्रमाची सुरवात करची. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदं शत्रुभूतिनाशाय दीपज्योतिर्नमस्ते. व्याधिव्याधिपत्तार्थानि कुण्डलमोतिलाल जीवालपावुल नमस्कार. जिल्हा पंचायत मेंबर शुभना वेळीप, उपाध्यक्ष महेश नाईक, सासूबा बीजेपी महिला मंचा अध्यक्ष विंदा सतरकर, हा सरांनी मागताच्या बसका घेऊची, सरपंच सेजल गावकर, सरपंच प्रीतम फर्नांडीस, सरपंच निशाचारी, महिला उपाध्यक्ष चंदा देसाई, स्टेट सेक्रेटरी तन्वी कोमरपा, दीक्षा पाटी साफोवा सेक्रेटरी, काउंसलर अमिता पाटी, काउंसलर सारा देसाई, महिला शिक्षण पॅनलचे अध्यक्ष वृंदा वेळी,
आमच्या मध्ये पत्रकार बाबासाहेब अजित सर काका एक कोलबेटोच्या एका पलीकडे महादेव सर आसा तांकां एक कोलबेटोचे तशेंच श्रीस्त पंचायतीचे बी एम सी चेअरपर्सन विनय बाब तुकी आसा तांचे एम एल आमी स्वागत करता तांकां एक कोलबेटोचे माझी चेअरपर्सन आसा प्रार्थना नायगांवकर ताका एक फूल भेटोवचे अशें मागता सगळीं तुमी आयले ते मानेस्त सगळ्यांक फुलां पावली अशें हांव धरता कारण आमी आमच्या लाडके आमदार डॉक्टर रमेश तोडकर आमकां फुलां भेटयल्ली आसा तो फुलांचो गुच्छ आसा सगळ्यांक एक एक पांच पापडी मेळुनूच तो गुच्छ जाला आनी ताका लागून ती फुलां तुमकांय पावली अशें हांव धरता सगळ्यांची परत एकदां मना काडून स्वागत करता सिमाबाय दिल्ली गेल्ले आसा सो ताज्या आई कडेन आमी सपोर्ट करतात ते प्रत्येक लोकांक सिमाची आमकां खूब मदत आसता बायलां सांगपा जाल्यार रोखडे हेच्या ग्रुपाचे मॅसेजी हांव सगळ्यांक ते कळयता आनी कार्यक्रमाक हजर करता दुसरी ब्लॉक रिसोर्स पर्सन आसा संस्कृती पागी संस्कृती पागी असो त्या ताजे नंतर मीना पागी ब्लॉक रिसोर्स पर्सन संस्कृती पागी आयला ताजे नंतर मीना पागी ब्लॉक रिसोर्स पर्सन ताजे उपरांत अनिक्षा चाळी खंय आसा ताजे उभ्यावचे अनिक्षा आनी सगळ्या कडेन मागता की सद्याक हांगाच रावा एक आमचे जॉईंट फोटो काडपाक मेळ तुमची खूप खूप सोतू संस्कृती पाली विना पाली तुमचे कार्य खरे तोड ना आम्ही लहानसोच सुवाळो खरे आंबोडून धाडटा काम तुम्ही दीस रात करताय आपले घरदार सांबाळून आम्ही घरदार सांबाळून तुम्ही गाव गाव वता सगळ्या महिलांक तुम्ही जागृत करता फोटोवा खातीर तुम्ही लागीच रावचे अनिशा चारी हांगा सगळ्यांक घर आसा भुरगीं आसा तांचेय घरा कडेन सगळीं कामां आसता पूण हे सगळें सांबाळून ती करता तांची खूब आमी आमचे आशिर्वाद आमची तांच्या शुभेच्छा आमी व्यक्त करुया प्रत्येकान एक एक काळी मारून योगिता पैंगीणकर कम्युनिटी रिसोर्स पर्सन योगिता बाय सदां खूब एक्टीव मातशी वाट दिवची मातशी खुर्चाली स्वता दोन ते येवन म्हाका अनेक गजाली पंचायतीन सांगता आयज जी सुंदर रांगोळी आसता ते दिसता तुमकां समय कडेन ती योगिता मायन सकाळी येवन जाती आसा ताका आमच्या सगळ्या कडल्यान एक टायम ऑप्शन आ कितले म्हणले आसा पूण मिनिमम एक मारची ताजो फायदो तुमकांच आसा तुमी जितले ताळी मारतली तितले तुमगे एक्युपेंचर जे बोटाचे पॉयंट आसा पळय एक्युप्रेशर पॉयंट ते खरे सपोर्टीव आसा थँक्यू योगिता बाय मिलन आचार्य बी आर सी ब्लॉक रिसोर्स पर्सन आयला ओके जगिता नाय कम्युनिटी रिसोर्स पर्सन जगिताबाईच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या जवानांनी मागता की बरी शक्ती घेऊ आणि पुढे तुमचे काम तुम्ही करतातच तातून तुमचा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळेल सगळ्यांकडे मागता एक जॉईंट फोटोग्राफ घेऊचं मिलन मिलन आचार्य बाई योगिता घेता पर्सन मिलनाचे काय कारणामुळे ते आम्ही पावले ना सध्या आम्ही अभिनंदन केलं एक जॉईंट फोटो घेऊया आताच घेऊया आई अशी आयले नाही
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ स्कीम आता वन स्टॉप सेंटर स्कीम वुमन हेल्पलाइन स्कीम आता वेगवेगे वर्ष 2015 उज्ज्वला स्कीम खास बैलां खाती वर्किंग वुमन असा वेगवेगे भाग स्वागत सपोर्ट टू ट्रेनिंग एंड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमन नारी शक्ति पुरस्कार आता महिला शक्ति केंद्र आता निर्भया मई स्कीम आता जी फेसिलिटेट करता सेफ्टी एंड सिक्युरिटी बैलां खाती महिला ही महिला पोलीस वॉलंटियर्स लखपती दीदी योजना आता प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ममता स्कीम भी सभी लाभार्थी संपर्क अभियान चालू के प्रत्येक कड़े प्रत्येक सरकार तर्फे लाभ जाना फिर थोड़ी जाने करूँ दिता परत याद करता अबकी बार चार सौ पांच ये दाखिल प्रत्येक जागृत रहा है समाधान सुमार मान्य प्रधानमंत्री संबोधित आयोपा जाए सो हमें हम मागता हमारे हा थाव पंचायत सरपंच सगले महिला रिप्रेजेंटेशन ते दोन उतर मिले सगळ्यांना नमस्कार नारी शक्ती वंदन या प्रोग्रामात आमच्या मध्ये असा डॉक्टर रमेश तळकर सर तसेच बीजेपीचे अध्यक्ष विशाल भाऊ त्यांनी सगळे मानस आणि माझे सगळे महिला वर्ग सगळ्यांक पहिले हा सगळ्यांक नमस्कार करता कित्याक एक एग्जाम्पल म्हण हांवूच आयज हांगा स्टेजीचेर उबे आसा एक महिला म्हळ्यार कितें तें हांव म्हाजे पासूनच सुरवात करता कित्याक हांव एक मूल आनी चूल सांबाळणारी महिला आसा जी सेल्फ हेल्प ग्रुपान फस्ट स्टार्टींग सेल्फ हेल्प ग्रुपान गेले सेल्फ हेल्प ग्रुपान वचून महिलांचो म्हाका इतलो सपोर्ट मेळ्ळो की ताणी म्हाका विवो चेअरपर्सन केलो विवो चेअरपर्सन जावन आज तुमचे म्हळे कित्याक जो पर्यंत बायलां मध्ये मिक्स जायना तो पर्यंत पावर म्हणटा बायलां शक्ती कशी येना हे हांवें फूल म्हाका म्हायती आसताली जी त्या बायलांनी कितें आसपाक जाय ग्रुपान कशें आसपाक जाय एकमेकाक कोणूय वयर करपाचें सकयल देवपाचो ना जेन्ना म्हाका अशें दिसलें की बायलांचो म्हाका पूर्ण सपोर्ट आसा तसोच गांवचो सपोर्ट दिलो आनी फॅमिलीचो बी सपोर्ट दिलो म्हण आज हांव ह्या पदाचेर ह्या खुर्चेर म्हाका बसपाचो बसपाक मेळ्ळें तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा कित्याक तुमी हांगा आयले आयज महिला पळोवन एक म्हाकाय सामको बरो असो गर्व महसूस जाता कित्याक बायलो म्हळ्यारच एक नारी शक्ती पावर बायलांचो पावर हो कोणाक कसो दिसना घरा कडेन जेन्ना ग्रुपान आमी फस्ट भायर सरता तेन्ना घरा कडले लोक म्हणटा हे ग्रुपान वचून कितें करता जे प्रत्यक्ष आज दिसता तुमकां ग्रुपान वचून सेजरान जे आसा कितें केलें ही पदवी जी आसा म्हाका तुमचे वेळेंत मेळ्ळी आसा कोणी तें कशें समजावचें न्हू ग्रुपान भायलो ज्यो वयता बेश्टी वचून मिटींग घेता कितें उलयता म्हूण कांयच खबर ना अशें कांयच ना ग्रुपान वचून खूब अशें फुडें पावलें आतांच हांगा सीआरपी बीआरपीचो सरकार जालो आसा ती तुमची खाली तुमचे खातीर आमचे महिला खातीर इतली धडपडत आसता रात दिसणी खंय ना जाल्यार खंय तेंकां आतां समज फोन आयलो बीआरपी अशी अशी मिटींग तुमी घेवपाक जाय तेमी घरा कडेन फॅमिली पयना करून फाटलें जेवण केलां ना केलां हें पयना करून तेमी तें पाव उचलता कित्या खातीर एक महिला खातीर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं आनी थँक्यू ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती सासू आहे ती आजी आहे ती पत्नी आहे ती सून आहे पण या आधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे नारी तुला माझं वंदन अशी स्कीम असा प्रधानमंत्री आवास योजना ज्यातून हाऊसिंग फॉर ऑल सगळ्या घरात पडलं असे प्राईम मिनिस्टर आमचे सांगतात आणि जी बेसिक गरज असा कारण अन्न आसर आणि निवारा ह्यो मुख्य मनशाची गरज आसा आणि हो निवारा कोणाकच वंचित उरची न्ही म्हणून सतत कार्यरत रावचे आमचे लाडके आमदार डॉक्टर रमेश तळकर ज्यांचे अंडर श्रमदान ही स्कीम
स्कीम दिशा होता संकल्पना विचार होता गाँव पावला वीस घर बांधे आता कई नवी घर हा वे घोप सुरुआत कहते हमें जो मैं कि महिला मनशा जो ग्रुप आता तो जॉइन जाए के संधि मेटे तो एक दीस एक रुपया जे सराये तुम्हें कड़े मांगनी आसा ती पुराय कर संधि मेटली सगळ्यांनी या संधीचो लाभ घेऊचो आणि आपल्याचो एक दीस आणि एक रुपया त्या दिसा दिवचो आणि जी घर बांधतात तातूंत भितर एक शाळा सरान घेतली आहा देवाळची ताची पयली शाळा आसली ती खूप रानां आशिल्ली गवरेडे येताले सगळे भुरग्यांक त्रास जातालो ती बंद पडल्या ते घरांनी शाळा बी करताली ती जागो पावना म्हणून आता त्यांचे लोकांचे थळाव्या लोकांचे मदतीन तिरवळ ह्या भागांत शाळा बांधपाचे काम सुरू करतात रोखडेच सुरू जातले आणि तातूंतही तुम्ही सगळ्यांनी एक दीस येवचो आणि स्वतःचे श्रम करचे अशें तुमचे कडेन मागतात अशे लोकांचे सतत विचार करीत रावपे आमचे गाडके आमदार डॉक्टर रमेश तावडकर तांच्या सगळे साथीदार जे आसा पंच सरपंच त्यांच्या सगळ्यांचे सहकार्यान काणकोण विकसित जायत आसा आणि आमचो सगळ्यांचो तांकां आमच्या सगळ्यांची शुभेच्छा आणि आशीर्वाद गाबत रावतो अशें मागतात आणि ह्या वेळार सगळ्यांनी मागतात की ताणें सगळ्यांक मार्गदर्शन घेवचे आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आज नारीशक्ती वंदन कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे गोवा राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष सर रमेश तवडकर तसेच आमचे मंडळाचे जनरल सेक्रेटरी देवाकर पागी महिला मंडळाचे अध्यक्ष बिंदा सदरकर पागी सगळे पंच सरपंच सरपंच सविता तवडकर आणि उपस्थित सगळे नगरसेवक तसेच उपस्थित सगळे महिला भगिनीं महिलांचे सशक्तीकरण हे फक्त आमचं भारतीय जनता पक्ष आवाज करपाक शकता ह्या आज आमकां दाखवून दिले आसा कारण एक महिला जर खंबीरपणे उभी रावली तर किती करपाक शकता हे आज तुम्ही देशात पळयला देशा भितर सगळ्याच्या सर्वोच्च पदाचेर आज आमची राष्ट्रपती पदाचेर मूल ही एक महिलाच आसा आणि सर्वोच्च पदाचेर जेन्ना महिला पावला तेन्ना आमचो भारत देश कितलो विकसित झाला हो आमकां दिसता कारण एक दादलो मनीस एक घर सांबाळपाक शकता पण कुटुंब जर सांबाळटा जाल्यार ती बायल मनीस कारण तेका एक न्ही हजार रुपये पडटा खंय भयण कोणाची आवय कोणाची भावत कोणाची नणन कोणाची जाव कोणाची मैत्री अशी खूप अशी रूप घेऊनच आज महिला वावरता म्हाका दिसता प्रत्येकान आपली आवय हो शिवाजी महाराज सदांच परत ती एक आईचो समान धर्म दितालो आणि हे आवय जर घरा घालवलं तर सगळे कुटुंब आणि हे उरता जर महिला जर सशक्तीकरण जाते जायत जाल्यार आमकां परत तुम्ही सगळ्यांनी आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परत एकदा पंतप्रधान करचे पडटले कारण महिलाचो जो आदर कसो आसा आणि किती आसा हे तुमकां आतां ह्या दिसान कळटा कारण सावरक्षण गोंयचे सीट सुद्दां आमकां महिलाकच दिवचे अशें पंतप्रधान म्हणला त्या बद्दल सर्वे बी चलता आणि म्हाका अभिनंदन दिसता की आमची काणकोणची महिला सविता तवडकर हांचे नाव आमच्या सावथ गोवा सिटाचेर गेला त्या बद्दल आमकां एक काणकोणकार म्हणजे मोठे गर्व दिसता कित्याक वेळ पडल्यार आम सगळे तुमच्या गांवकडे फक्त फायदे नाव दिल्या बरो परत एकदा हांव तुमचे ह्या वेळार म्हणजे घरांतल्यान जे स्वताचे सकाळ फुडें येवपाचो पडटा न्ही कित्याक एक बायल मनीस जर घरा कडेन ना धा मनीस जमपाक जेवणा वयताना कितले त्रास जाता हे कळटा घडटले तर तुम्ही सगळे आपले काम दवरून ह्या वेळार पक्षाच्या ह्या कार्यक्रमाक हजर रावता सगळ्यांचे हांव मना काळान देव हजर करून म्हणटा सगळ्यांक परत एकदा अभिनंदन म्हणजे तसे सगळे दादल्यांनी विचार सुद्धा केलं न्ही जाल्यार खंयच खंयच्याच बायलांचे अत्याचार जावचे ना खंयच्याच बायलेक वेगवेगळ्या रुपान जे हिणायतात तेय बंद जातले कोण बायलांक काळे म्हणटात कोण गोरे म्हणटात कोण तांबडे म्हणटात कोण मोठी म्हणटात कोण जाडी म्हणटात तिचे केस पळय तिचे नाक ना तिचे पांयां बोटां भरून पळयतात कांय जाण म्हाका खबर ना तांकां असले सुबयटा पूण शेवटी खंयचे ना खंयचे बायले कडेन लग्न जातात आनी फुडलो संवसार करतात पण तांचे सारखे विचार जर सगळ्यांनी जर मांडले न्ही मन आयल्यारच पुरो खंयच कांय अत्याचार करचे ना खंय रेप केसी जावचे ना कोणीच कोणाक हिणावपा ना आणि म्हाका गर्व आसा की आमचे जे आमदार आसात ते सदांच बायलांचो रिस्पेक्ट करतात सदांच ते तुमचो खूप तोखेतात आणि त्या गर्वान हांव मागता की सरांक आयज आमचे मार्गदर्शन करचे अकरा वाजून 15 मिनटांचेर आमच्या देशाचे पंतप्रधान आमकां सगळ्यांक संबोधन करतले
आज नारी शक्ति वंदना कार्यक्रम समर्पण काणकोण मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई तसेच यावेळी जिल्हा सदस्य शोभना बेळी महिला मोर्चाचे अध्यक्ष बाबिता सतरकर बाकीचे सगळे सरपंच पंच नगरसेवक आणि आता मोठ्या संख्येने जमल्यामध्ये मोबाईल पाहून झालो. मग जेव्हा हो कार्यक्रम करत असताना सुद्धा जे इलेक्शन डोळ्यासमोर डोळून जरी हो कार्यक्रम जरी केलो जर त्यांनी त्यांना काय केलं आमच्या लक्षात बघत आहे की भारत देशाचे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समंत जगासाठी एक प्रकारचे बोले त्यांनी उभे घेण्याचा म्हणजे आज काळ वेळ आपले एक मीडियाचे नाव ऐकणे की जागतिक नोबेल पीस अवॉर्डा खातीर जे आसा नॉमिनेशन जे आसा न्ही आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जाता म्हणजे भारतीय त्यातल्यान आमकां सगळ्यांक गर्व आसाच पूण त्या वेळार आमी भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्त्या नात्यांतल्यान स्वाभाविकपणे आमकां ताजो खूब गर्व आसा म्हणून आसा. आणि त्या संदी ताणें ह्या फावट निर्णय घेतलो आसा अब की बार 400 पार म्हणजे ह्या फावट 400 पेक्षा चड सीट एनडीए जिंकून येतली आणि भारतीय जनता पार्टी 370 कलम जशें हाडिल्लें तशें भारतीय जनता पार्टीचे 370 प्लस आसल्यास पळय निर्णय ताणें घेतलो आसा आणि त्यामुळे बऱ्याच वेळाचेर आम्ही किती करता जे पार्टी म्हणून सरकार म्हणून आम्ही किती करता हे परत परत आमचं सांगचं पडता. आज प्रामुख्यान जे असं सरकार जे असं गांभीर्याचो विचार करता म्हणजे चार कन्सेप्टाचे त्यांनी विचार करता. एक विषय असा तो फक्त महिला सुद्धा महिलांचा उत्कर्ष जातो एक तरुणाचा उत्कर्ष जातो दोन आणि तिसरो शेतकऱ्याचा विकास जातो आणि चौथो गरीब जो असा या देशातलो ताजो उत्थान जातो हे चार मुद्द्यांचे जे असं मी सरकारकडे आणि आपला एक मुद्दा म्हणतो महिला सशक्त करत महिला स्वावलंबी करत असा आणि त्या दृष्टिकोनातल्या कितल्योश योजना म्हणजे आम्ही केन्ना तरी कशी कंप्लीट पूर्ण या सगळ्या या चारही कन्सेप्टांक जर विचार केलो जाय जाल्यार 162 योजना भारत सरकार असं चलयता तितल्यो 162 योजना आणि आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे हांव धरून आम्ही म्हणजे सुद्धा आमकां सांगून सांगले जाय न्ही हांवें एकदां अमकूच नांव विचारलें एकदा प्रमुख कार्यकर्ते विचारलें म्हणजे आसा कितल्यो 162 आतां 162 योजना त्यो आमची गाडी वचून वचून काकू काकू करून 25 दिसांक करत बरोबर म्हणजे 25 दिसांनी सांगले पण बाकीचे 162 योजना बाकी उरलेली आसा न्ही ती आमकां खबर सुद्दां ना म्हणजे प्रत्यक्ष आमी ताजेर विचारच करूंक ना. आतां आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सरकाराचे आमी प्रमुख लोक जर आमकां आमकांच खबर नासत जर जाय जाल्यार आमी सर्वसामान्य मनशां कडेन कशें उरतले. त्यामुळे आज म्हाका दिसता फाटले दिसांक आमी फाटले 2-3 दीस लाभार्थी संपर्क असो म्हणटालो म्हणजे इतल्यो योजना आमकां दिल्यो त्या योजनांचो संपर्क करपाच्या दृश्टिकोनांतल्यान आमकां एक कार्यक्रम दिलो आणि त्या कार्यक्रमांत आसतना की आमी थंय गेले मेळ्ळे ताका आणि प्रश्न येता की आम्ही कित्याक आयले मागीर त्यांना सांगता मी तुमकां की भारत सरकार किंवा गोंय सरकारची ही योजना तुका मेळ्ळी काय न्ही आणि तुका मेळ्ळी आसा जर जाय जाल्यार आमच्या देशाचे पंतप्रधान भारत सरकार आसत जर जाय देशाचे पंतप्रधान आसा गोंय सरकार आसत जर जाय ती आम्ही आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सरकारचे जाणीव करून दिले आणि खरं तर जाणीव करून मी बरी गरज आज आम्ही आवास योजना म्हणजे घर बांधपाची योजना संदर्भातले पीएम कितलेशे करोड आम्ही घर बांधली संपर्क केलो आणि ती योजना म्हणजे कोण तरी एप्लाय करता म्हणजे थ्रू व्हिडिओचे
ऑक्सिजन थ्रू आणि ती सहज अलगत मेळटा आणि ती आम्ही ज्या प्रमुख सरकाराचे प्रतिनिधी असा आमचं खबरच नसतं आणि मागीर आमकां अशा तरेचें पत्र केलां अशें ना फुडें की ताजे कळटा की ह्या मनशाक म्हणिल्लें आसा आनी ताची जाणीव करून दिवपाचें म्हणून म्हणलें आसा त्या म्हळ्यार एक गजाल अशें न्ही की पयलीं तीन इलेक्शनां जालीं त्या तीन इलेक्शनां अशाच तरेच्या कन्सेप्टाचेर दवरत आसून आमच्या तीन स्टेजी मध्ये लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या सरकाराच्या प्रतिनिधींनी की प्रचार केलो लोकां कडेन संपर्क केलो आणि तिन्ही राज्यांनी असले ॲक्सेप्ट मेजर घेत मेळिल्ले आसा छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात तो कन्सेप्ट आज आमच्या समोर उभारण्याचा प्रयत्न करता की ती स्पेशलिस्ट योजना हे आज आमकां सगळ्यांक खबर आसा की सगळ्या गांवांनी आसतना आमचे सेल्फ हेल्प ग्रूप आसा आता ह्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमांतल्यान म्हाका जे क्लस्टर जे आसा ते डेव्हलप केले आसा एखाद्या पंचायतीनी क्लस्टर डेव्हलप केला आणि ताज्या माध्यमांतल्यान जे आसा ते कोणाची कॅपेसिटी कितली आसा कोण कितलो धंदो करपाक सोदता आणि त्या मध्ये तांकां स्लॅब दवरले आसा म्हणजे समजा समजा एखाद्या ग्रुपान जर 5 लाख घेतले आणि ते 5 लाख वापरले आणि 5 लाखाचे आउटपुट मेळ्ळे आसा जर जायती जाल्यार तो सेपरेट ग्रूप किंवा तो क्लस्टर जो आसा परत फुडलो स्लॅब घेवपाक तो मोकळा आसता म्हणजे 10 लाख घेवपाचे दुसरे जर म्हणजे जर 10 लाख घेतले आसत जर जाय आणि ते जर सारखे युटिलायज केले आणि तातल्यान जर आमच्यो भयणी आसा की आमच्या देशातल्या पंतप्रधानाच्या कन्सर्नाचे लखपती दिदी ती दिदी जर अशा प्रकारचो धंदो करून जर म्हणजे अशा घातल्या जर लखपती जाता सारखे जाय तर तातूंत त्यांना सक्सेस म्हणजे लखपती दिदी आसा म्हणजे एक आमच्या देशाच्या पंतप्रधान म्हणतात की दर एक महिला सक्षम जावपाक जाय आणि दर एक आमची भगिनी आसा आमची दिदी आसा ती लखपती जावपाक आणि त्या दिसपणा ह्या क्लस्टर ज्या सगळ्या मुद्रा लोन अन्य सगळ्या गजाली संदर्भात ते म्हणजे कितीशेच गजाली हांव त्यांनी आज चर्चा करपाक वचना पण आमकां खूप काम करता एक गजाल आम्ही स्वतः उभी रावपाक जाय आणि आम्ही आमच्या बरोबरची जे लोक आसा तांकां सक्षम कार्यक्रम करपाक जाय आणि सक्षम कार्यक्रम करतासतना भारतीय जनता पार्टीचे आणि या सरकारचे ब्रेनवॉश किती आसा अंत्योदय करपाचेर आम्ही काम करपाक जाय आता अंत्योदय तत्वाचे वत आसतना अनेक गजाली करतासतना आम्ही काणकोणच्या कार्यकर्त्यांनी केल्लो श्रमदान योजनेचो कन्सेप्ट आसा तो आज आम्ही अनुभव घेता आणि त्याचे सेकंड एडिशन जे आसा आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आसा आणि त्यामुळे ताजी स्थिती ताजी चर्चा सबंद गोवा भर आसा आज आम्ही काणकोणच ती काणकोण भायर जे वचून जे आसा ते लोक ते निर्माण करतले थंय वचून सुद्धा जे आसा ती घर बनपा संदर्भाचो कन्सेप्ट आमी आसा आणि हांगा केवळ गोंयभरांतली देशभरांतले लोक आमकां ह्या योजनेक सपोर्ट करपाक लागले आसा आणि ते जर म्हाका योग्य तरेन जे आसा सहकार आमकां मेळ्ळें आसा जर जायतली जर काणकोणच न्ही आमकां फुडल्या 25 वर्सां फुडल्या 5 वर्सां भितर एकही काणकोणकार आसा न्ही जेका स्वताचे अशें सक्षम ताका बरें घर सुसज्ज अशें घर नासतना आसपाक जायना ही आपली भुमिका आसा आणि हे आमकां करपाक जाय आणि ते सोडून हांव सुद्दां आज सुद्दां आपल्या भगिनीक सांगूंक सोदता तुमच्या तुमच्या जाग्याचेर म्हणजे गांवांत जर अशें काय लोक आसत जर जाय ते लोक आपलं निदर्शन करून घेत आणि त्याच म्हणजे आमचा प्रयत्न करतो दुसरा एक आणि गजा पक्षांक मार्गदर्शन केली काल पर्यंत जशें आमकां सगळ्या बुथार संपर्क करपाचो आमकां कार्यक्रम आशिल्लो सगळ्या जाणां बुथार संपर्क संपर्क करपाचो आणि हांव म्हाकाय दिसा काराशीत मोळ बूथ आसा तो म्हाका आशिल्लो आणि त्या बुथाचेर जवळ लागले की 120 घरां आसा न्ही सकाळ पासून सांजे पर्यंत आसली आणि तातूंत 2 फॅमिली म्हाका अशें दिसपडल्यो आणि ती एक फॅमिली अशी अशी आशिल्ली की तिका एक पूत आसा पूण तो पूर्णपणे व्यसनाधीन जाल्लो आसा तो ताका खंयच्याच प्रकारे मदत करपाक शकना आणि ती आम्ही जेन्ना बसले अशे एक मोठ्या खुर्चेचेर बसले आणि मोठ्या खुर्चेर बसना आपल्याला ती रडप रडपाक लागली आणि ती रडता असं म्हणटा देवा आपल्याक बरं रे आपल्याक आपल्या आपल्या जीवन नाका रे नाका रे अशें गजर ती रडटा मागीर तिने विचारलें मागीर तिका सांगा की तुका सरकाराचे 2000 पेन्शन मेळटा काय ती तर मला आपल्याक ती मेळना की आपल्या डॉक्युमेंटेशन सारखे नसले कारण त्यासाठी आपल्या काही 2000 मिळणार तू जगता कसे तिने सांगले की 2 आमकां रेशन जे फुकट मेळटा त्या रेश फुकट रेशनाच्या आधाराचेर आपण जगता म्हणजे हाजो अर्थ असो की तिका म्हयन्याचे तिचे स्वतःचे उत्पन्न जे आसा ते झिरो आसा दुसरे आणि एक आम्ही खबर विनकर केले आणि लक्षात आले
की आमका दोन माघारी आसा साधारण जाने एक ऑलमोस्ट एक 50% डिजेबल आसा की परत आमी तीन सांगपाक की आमी ह्या 2000 पेन्शन आधाराचे आमी करता म्हणजे हाचो अर्थ कितें की तांकां 1 महिन्याक 1000 आनी अशा स्थितीन जर आमच्या भागांतले लोक जगता आसा जर जायत जाल्यार ताची काळजी आमी घेवपाक आनी त्याच मनातून आमी सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आज सगळ्या हांव कार्यकर्ते कामाक लागलें आसा की जे जे भागांत अशा तरेचे लोक आसात म्हणजे पाळोळे मध्ये एक कंपनी मेळ्ळी की तिचे 2 भुरगीं म्हणजे 1-3 वर्षांची भुरगीं आनी 5 वर्षांची भुरगीं आनी तिचे गो एक्सपायर्ड आसात आनी ती खंयच्याच प्रकारचें काम करूंक वचूंक शकना की कोण तरी आपल्या कामांत जर मॅकॅनिक केलेलें आसा जर त्याची त्या भुरग्यांक घेवन वचचें पडटा आनी भुरगीं रडली रडली आसा जर जायची त्याला कालच्या गोष्टी करून कामाक येणार म्हणून सांगता म्हणजे तिचे आनी जगपाचें साधनूच ना म्हणजे हांव तुमकां एक भयणीक हांव अपील करता म्हणजे अशे जर आमच्या मतदारसंघात आसा जर जायची ते आमी सुदारूंक जाय आनी त्या सुमारांतल्यान त्या दोन फॅमिलीच्या लक्षांत आयले नंतर आमी फुडली जी योजना म्हणजे जशी श्रमदान योजना जी सुरू केली आसा की तशाच प्रकारची पुण्यदान योजना अशा प्रकारचो कन्सेप्ट आसा तो आमी लोकां मदीं व्हरपाक सोदता आनी जे सरकार जशें 2011 जें घालता की तशाच प्रकारचे आमच्या बलराम चॅरिटेबल ट्रस्टाच्या माध्यमांतल्यानी 3000 रुपया एडिशनल रुपया आमी तेंच्या घालता आनी त्याच म्हणजे आमकां स्कुटरी जावन आमकां हांव एक लॉन्च आमी जेन्ना करतलें सो ते सगळ्या आजच्या मोठ्या स्पर्धांनी आमची भयणी आसा की तांकां तुमी अशा प्रकारचे फॅमिली सुरू काडल्या आनी आमी आमच्या भयणीची आमच्या भावाची अशा स्थिती करणाऱ्या आमच्या प्रत्येक काणकोणकाराची आमी काळजी घेवपाक आसा आनी त्याच प्रमाणान हांव सगळ्यांनी अपील करता आमच्या दोन आमच्या विशेष कोणाचं करपाचे आसा आमी केल्या दवरूया परत परत अशा सगळ्या गट ग्रूप हांव करून जाता की आमकां प्रत्येक युवपाक आसा सक्षम करपाच्या स्कुलांतल्यान आमकां प्रयत्न करपाक आनी एज ए आमदार म्हणून एज ए सभापती म्हणून आसा तुमकां जो म्हाजे कडेन सपोर्ट करपाक जाय आमी एक काणकोणचो मॉडेल विचार करता आसतना तातूंत महिलांच्या संदर्भात सुद्दां आमचे कन्सेप्ट आसा खूब महिलांनी आमी चर्चा करप वचत आसा काल परत आमी खोतिगांव वृंदा बाकी सगळ्यांनी खोतिगांव दिसून की खोतिगांव अशें एक महिला संदर्भातलो मॉडेल आमी कशें करूं येता तथा ज्या ज्या भागाची स्थिती कोण कितें करणे शक्य आसा त्याच विचार करपाक जाय आनी ती खंयच्याय परिस्थितीन आसतानी की आमकां आमच्या भयणीक म्हणजे सरकार सपोर्ट करता ज्या ज्या प्रयत्न आसा त्या सगळ्या योजनांचो कसो उपयोग आमी करूं येता तशा तरेन आमी म्हणजे गोंय पातळीचे किंवा नॅशनलचे मार्केटांत जेन्ना आमचें एक अस्तित्व कशें उरपाक जाय हांव पयलीं कोणाकय विचार करतलो माट्टीचो गोबूर जो आसा न्ही माट्टीचे गोबराचें हांव एक्झाम्पल दिता की आमकां कशें म्हणजे आमी आमचेच एडवर्टायजमेंट जो आसा आमकां करचो पडटलो म्हणजे माट्टी धवो फुडलो गोबर जर 3 कलर पॅक घालून जर आमी एडवर्टायज केलेले जाय की जाल्यार फुकट गोबर आमी खूब आमी खोपूंक शकता त्याच प्रमाणान आमचें म्हणजे महिलांनी आमी सगळ्यांनी संघटीत येऊन म्हणजे जशें तुमचे विवोच्या माध्यमांतल्यान ट्रस्टर आसा की अशा सगळ्याचे पूर्ण गोंय म्हणजे तालुक्या वरचा एक ट्रस्टर जर आमी फॉर्म करपाक शकले आनी तो एक काय ट्रस्टर तो म्हणजे मार्केट आनी बाकी सगळे कन्सेप्ट घेवपाक शकले जाल्यार म्हाका दिसता खूब मोठो प्रमाण आनी त्याच प्रमाणान आमी कांय जे महिला आसा कांय जे प्रमुख आसा तांणी ती जबाबदारी घेवची पडटली आनी ती घेवपाक जाय आनी ती घेवनूच आमकां म्हणजे आमकां देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो कन्सेप्ट आवडलेलो आसा तो कन्सेप्ट तंतोतंत आसा आमची लखपती दिली असा त्या कन्सेप्टाच्या अंतर्गत आमी सद्याक दवरपाचे प्रयत्न करया त्याच प्रमाणान आज उपरांत आमकां उलयतात आनी आमकां मोटिवेशन मेळटलें पूण आमी प्रत्यक्षान सद्याक आपल्या प्रयत्न करेन त्या समज अपील करून सप्न अबकी बार देव मारे बोले सर आता थोड़े वेळ होणार प्राइम मिनिस्टर आमका मार्गदर्शन करपाचे आसा माचेर आशिल्ले सगळ्यो बायलो आसा त्यो तुम्ही पळयतात सगळ्यो गरजां महिला आपले घर दार सांबाळून राजकारणय करतात काय आपले वेवसाय सांबाळूनही जनसेवा जी करपाक मेळटा तितली ते करतात येदो फुलांची रेखा भागी आनी ताची म्हारवाड्यावयली टीम म्हारवाड्याचे कोण कोण बायलो आसा आंबेकारात पळोवया बरें कमी आयिल्ले आसा 5 जाणां आसता म्हाका 5 जाण दिसतात ओके आसात हात वयर काडपाक लागले अशी न्ही जेन्ना विचारता बरे कामा खातीर आमी विचारता पूण हातूंत सुद्दां आत्मेर आयल्यार जाता तांणी फाटल्या वर्सा ढोल ताशाचे पथक तयार करून शिगम्याक वाजयले परत राम मंदिराच्या उद्घाटना वेळार ताणी वाजयले
आणि आज तांचेच कडल्यान कोणती घेऊन अभिस्ता म्हणजे प्रेरणा घेऊन आमची प्रार्थना नाही जाऊ तर आणि काणकोणचे पदार्थ सुरू करपाक केल्या ढोल कसो पोटार बांधून माझो बी सादी गजा न्ही पण ती एनर्जी आमच्या बायलांकडे आसा म्हणून ताका आम्ही सुजला वंदन करतात. सरान सांगितलं जे पुण्य दान योजना एक सुंदरशी योजना तुमकां समजलीशी धरता हांव आणि अश्यो वेगवेगळ्यो योजना काढून सगळ्या प्रत्येक मनशाक आपलो सहकार्य सेवा घेऊन असो त्यांचं सदा त्यांची शुभकामना असतात. या वेळार मागता की जे आम्ही सत्कार केला त्यांच्या वतीने मी ना बाय सगळ्यांचे आभार व्यक्त करतो तर बेगीतल्या बेगीन मीना बाय खूप फाटी आसा हांव त्यानंतर विंदा सरकारकडं आमच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताले आणि त्यानंतर लगेच आम्ही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आमकां संबोधित करतले ते लिंक ओपन करून संबोधित करतले. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय मां काली, जय मां काली, जय मां दुर्गा, जय मां दुर्गा. बांगलार मां बोनेरा आरो आमार भाई बंधु के प्रणाम जानाई. आज का ये विशाल कार्यक्रम इस बात का साक्षी है कि बीजेपी कैसे नारी शक्ति को विकसित भारत की शक्ति बना रहा है. नौ जनवरी को भाजपा ने देश भर में शक्ति वंदन अभियान शुरू किया था. इस दौरान देश भर में लाखों स्वयं सहायता समूहों से संवाद किया गया और अब आज यहां पश्चिम बंगाल में स्वयं सहायता समूह से जुड़ी बहनों का इतना विराट सम्मेलन हो रहा है. इस कार्यक्रम में देश भर से लाखों अन्य बहनें भी टेक्नोलॉजी के माध्यम से आज इस कार्यक्रम में हमारे साथ जुड़ी हुई है. जो दूर दूर अपने गांव में टेक्नोलॉजी के माध्यम से इस कार्यक्रम में भागीदार हुई है मैं उन बहनों का भी और आप सभी का भी आपको वंदन करता हूं, आपका अभिनंदन करता हूं. मैं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की सभी बहनों को आप सभी बहनों को आज बहुत बहुत बधाई देना चाहता हूं, बहुत धन्यवाद करना चाहता हूं. मैंने सालों तक संगठन में काम किया है और इसलिए मुझे पता है कि इतना बड़ा राष्ट्रीय स्तर का कार्यक्रम ऑर्गेनाइज करना हो देश भर में 19-20 हजार स्थानों पर महिला समूह बैठकर के इस कार्यक्रम में जुड़े हो
ये हिंदुस्तान के सार्वजनिक जीवन की सबसे बड़ी घटना है और इसलिए आप सब भी अनेक अनेक अभिनंदन के अधिकारी हैं। और आपने परंपराओं को भी तोड़ा है। पुरुषों की मैराथन तो सुना करते थे, लेकिन इस बार गांव गांव हमारी माताएं बहनें बेटियां नारी शक्ति बंधन के लिए दौड़ लगा रही थी, पूरे आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रही थी। मैं उन छोटी छोटी बेटियां दो दिन पहले स्कूटी पर पूरे देश में उन्होंने अपने ताकत का परिचय करा दिया और इस सब के लिए इतने बड़े भव्य आयोजन के लिए मैं आपको जितनी बधाई दूं, जितना अभिनंदन करूं उतना कम है। मेरे साथ बोलिए भारत माता की, दोनों हाथ ऊपर करके मुट्ठी बंद करके बोलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की। साथियों, यहां आने से पहले मैं कोलकाता में कार्यक्रम में था, वहां मैंने भारत सरकार की अनेक विकास परियोजनाओं का शुभारंभ किया। आज एक साथ कोलकाता मेट्रो, पुणे मेट्रो, कोची मेट्रो, आगरा मेट्रो और नमो भारत ट्रेन से जुड़े नए रूट्स का विस्तार हुआ है। देश के पब्लिक ट्रांसपोर्ट को आधुनिक बनाना भारत सरकार की प्राथमिकता है। कोलकाता तो वो शहर है जिसकी मेट्रो को देखकर कितनी ही पीढ़ियां बड़ी हुई है। मैं बचपन में जब पहली बार कोलकाता आया तो एक आकर्षण था, जरा मैं मेट्रो देखूं। लेकिन आज कोलकाता की मेट्रो इस बात की भी गवाह है कि बीजेपी सरकार कितनी तेजी से काम करती है। 2014 से पहले के 40 सालों में कोलकाता मेट्रो का सिर्फ 28 किलोमीटर रूट बना था। आपको आंकड़ा याद रहेगा, मैं जो कह रहा हूं याद रहेगा, जरा आप बताएंगे तो पता चलेगा याद रहेगा। 40 साल में 28 किलोमीटर, ओनली 28 किलोमीटर, जबकि बीजेपी सरकार के बीते 10 साल में कोलकाता मेट्रो का 31 किलोमीटर और विस्तार हो चुका है। बीते 10 वर्षों में भाजपा ने बंगाल के विकास के लिए, देश के विकास के लिए बहुत ईमानदारी से प्रयास किया। ऐसे काम को देखते हुए ही पूरा देश कह रहा है, पश्चिम बंगाल कह रहा है, हर माता बहन कह रही है, अब की बार जरा पूरी ताकत से बताइए, अब की बार एनडीए सरकार
এইবার এনডিএ সরকার मेरी एक प्रार्थना है, जो लोग चित्र और पोस्टर लेके आए हैं वो जरा नीचे कर दें, पीछे लोगों को परेशानी हो रही है, पीछे लोग देख नहीं पाते हैं। मैंने देख लिया है, मुझे दिखाने में सबको परेशान मत करो, नीचे करो इसको, मैंने देख लिया है जी। आपके हाथ में जो पोस्टर है, जो चित्र है, जो कलात्मक चीजें लेके आए हैं, सब देख लिया है। अब मेरी आपसे प्रार्थना है, अब आप इन सबको नीचे कर दीजिए, ठीक है? शाबाश, माताएं बहनें हर चीज को मान लेती है। साथियों, केंद्र सरकार में एनडीए की वापसी पक्की देखकर इंडिया अलायंस के सारे नेता बौखला गए हैं, उनकी नींद उड़ गई है, उन्होंने संतुलन खो दिया है। अब उन्होंने पूरी ताकत से मोदी को गाली देना शुरू कर दिया है। इंडी गठबंधन के भ्रष्टाचारी लोग आजकल मेरे परिवार के बारे में पूछ रहे हैं। ये लोग कह रहे हैं कि मोदी का खुद का परिवार ही नहीं है, इसलिए मैं परिवारवाद के खिलाफ बात कर रहा सकता हूं। ये लोग जानना चाहते हैं कहां है मेरा परिवार। और आज जानते चाहे मोदी परिवार को थाए, इन गोर परिवारवादियों को जरा यहां आकर के नजर डाले। मेरे देश की ये बहने जो यहां बहुत बड़ी संख्या में आई है, जो देश के कोने कोने से इस कार्यक्रम से जुड़ी हुई है, यही तो है मोदी का परिवार, यही तो है मोदी का परिवार। एटाई तो आमार परिवार। बंगाल की हर माताएं बहने, ये मेरा परिवार है। बांग्लार प्रत्येक मां बोनेरा अमर परिवार। मोदी के शरीर का कण कण और जीवन का पल पल इसी परिवार के लिए, देश की मातृशक्ति के लिए समर्पित है। जब मोदी को कोई भी कष्ट होता है तो यही माताएं, यही बहनें बेटियां कवच बनकर मोदी की रक्षा के लिए खड़ी हो जाती है।